घुगुस येथील महावितरण कंपनीचा कर्मचारी सूरज पडसाके ह्यांना कर्तव्यावर असताना नकोडा येथील सरपंच यांनी सूरज पडसाके ह्याला भर चौकात खांबाला बांधून मारहाण केल्याची बातमी माहिती होताच आदिवासी टायगर सेनाचे पदाधिकारी थेट पोलीस स्टेशन गाठून झालेल्या प्रकरणाची चौकशी व गुन्हे दाखल करायला उशीर का लावले गेले याची धारेवर धरून माहिती घेतली. त्यानंतर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना भेटून पीडित कर्मचारी हा अनुसूचित जमातीचा असल्याने आरोपीवर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करावे अशी मागणी करण्यात आली. सदर प्रकरणात आदिवासी टायगर सेना ही महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या पाठीशी उभी राहील असे मत ॲडव्होकेट संतोष मुडभेडे यांनी व्यक्त केले. घुगुस या ठिकाणी येथील कार्यरत परचाकेजी हे आपल्या कर्तव्यावर असताना गावातील सरपंच आणि त्यांचे काही सोबती या ठिकाणी लाईन जाणे हे तांत्रिक बाब असताना लाईन गेली कशी तू त्याच्यावरती नियंत्रण ठेवत नाही या रोषामुळे बांदूरकर सरपंच यांनी आणि त्यांचे सहकारी या सर्व लोकांनी मिळून एक शासकीय कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून अपमानित करून जातीय तेढ निर्माण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि खांबाला त्या ठिकाणी बांधलेला आहे आणि अमानुषपणे त्याला वागणूक दिलेली आहे. त्या ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांना मारल्यानंतर पोलीस यंत्रणांनी 353 दाखल करणे गरजेचं होतं, मात्र FIR मध्ये त्यांच्या आधीच्याच FIR मध्ये 353 त्यांनी दाखल केलं नाही. आम्हाला माहीत होतं आम्ही पोलीस स्टेशनची भेट घेऊन सन्माननीय पोलीस निरीक्षकांची भेट घेतली, त्यांना सांगितलं की त्या ठिकाणी ॲडिशनल कलम त्या ठिकाणी लावली पाहिजे. त्या आमच्या आग्रहाच्या नंतर त्यांनी ते कलम लावली आणि ते सांगतात की आमच्याकडनं अवधान झालं, हे अवधान अत्यंत चुकीचं आहे आणि त्या प्रकरणामध्ये ॲट्रॉसिटी देखील लागतो आहे, मात्र ते जाणीवपूर्वक लावल्या जात नाही, कोणाला तरी वाचवण्याचा हे जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे. आमची अशी मागणी आहे की दोन तपास होत आहेत, आपण लगेच ॲट्रॉसिटी एक दिवस म्हणजे आज सायंकाळपर्यंत आपण दाखल केली पाहिजे, अन्यथा संपूर्ण आमचं आदिवासी संपूर्ण टायगर सेना पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर आणि घुगुस या ठिकाणी आम्ही आंदोलन या ठिकाणी करणार आहोत आणि जेव्हापर्यंत आम्हाला न्याय मिळणार तेव्हापर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, एवढं या ठिकाणी.